आपण आपला जो खर्च आहे तो खर्च आपला जे अर्निंग याचं म्हणजे जे आपण जे उत्पन्न कमवणार आहोत आणि खर्च करणार आहोत याचं नीट सांगड कशी घालायची तर नेहमी लक्षात घ्या. बरेच जण काय करतात की उत्पन्नाचा मार्ग आपल्या जो आपल्याकडे येणार आहे त्याच्या अगोदर त्यांच्याकडे खर्चाची लिस्ट तयार असते. बरोबर आहे, म्हणजे उत्पन्न होण्याच्या अगोदरच खर्चाची लिस्ट त्यांच्याकडे तयार असते. असं नका करू, कारण का तुमचं मग ती आकडेवारी चुकेल आणि तुमच्या बजेटचं गणित चुकून जाईल. म्हणून लक्षात घ्या की नेहमी अगोदर तुमचं अर्निंगचा विचार करा, म्हणजे उत्पन्न येऊ देत. आता उत्पन्न आलं की उत्पन्नाकडे अगोदर पाहिजे तो विचार करा बचतीचा. म्हणजे उत्पन्न जसं येणार तसं पहिला तुमचा जो भाग आहे तो बचतीकडे जाईल आणि बचतीतून जे योग्य प्रकारे खर्च तुमचा जो आहे जीवनावश्यक तो होणार आणि मग जे उरेल ते मग तुम्हाला थोडंसं एन्जॉय करण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी म्हणून ते वापरा. म्हणजे तुमचं जे सांसारिक जीवनाचं जे साधं गणित आहे ना ते कधीच चुकणार नाही. म्हणून लक्षात घ्या की पहिलं काय करायचं आहे, तर आपल्याकडे उत्पन्न येणार आहे. उत्पन्न आल्यानंतर त्याची आपण योग्य पहिली गुंतवणूक करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जीवनावश्यक जो खर्च आहे त्याच्यातला तो आपण त्याच्यामधला बाजूला काढणार, कारण का आपल्याला जगलंच पाहिजे, त्यासाठी खर्च केलाच पाहिजे. मात्र तो जीवनावश्यक खर्च पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्या जे काही उरेल ते मग एन्जॉयमेंटसाठी वापरायचं आहे. हे सगळं गणित साधं आहे आणि ते नीट समजून घ्या आणि मग आनंदाने तुमच्या आयुष्याला एक छान अशी त्या ठिकाणी तुम्हालाच आनंदाची ती स्थिती एन्जॉय करता येईल आणि ती लाईफ टाईम असेल.